नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचं काम सध्या वेगानं सुरू आहे. मात्र या कामामुळे कोपरगाव तालुक्यात असणाऱ्या कोकमठाण शिवारातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. महामार्गाच्या कामातील निघणाऱ्या मातीमुळे पिकावर धूळ बसत असल्याने पिकाची वाढ खुंटलीय. तर येणाऱ्या जाणाऱ्या ढंपरमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पाईपलाईन फुटत आहेत. या महामार्गाच्या कामामुळे अनेक अडचणी येत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी 26 जानेवारी रोजी समृद्धी महामार्गाचं कामच बंद पाडलंय. जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत काम सुरू होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा येथील शेतकऱ्यांनी घेतलाय. कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारामध्ये जे आहे समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचं काम चालू आहे आणि हे काम हा रस्ता येथून गेलेला आहे. येथील आजूबाजूचे शेतकरी हे या शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. आपण या ठिकाणी पाहू शकतो की या शेतामधली जी पिकं आहे त्या पिकांवरती जे धूळ बसून मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे. पिकांची वाढ जी आहे ती खुंटलेली आहे. अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे. आपल्याबरोबर जे शेतकरी आहे या शेताचे जे मालक आहे ते आपल्याबरोबर आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. दादा, नेमकं काय प्रॉब्लेम होतं आहे या ठिकाणी? तुम्हाला पिकाची वाढ खुंटलेली आहे या रस्त्याच्यामुळे. या धुळमुळे या गाड्या चालत आहे ना, ही धुळमुळे ती यांना पाणी टाकायचं, पाणी टाकते नाही काही नाही, ते ऐकतीच नाही काही. या धुळमुळे पिकाची वाढ एकदम खुटून गेली. तुम्ही कोणाकडे तक्रार केली होती की यापूर्वी? ते गाड्यांवाले तक्रार केली. काय सांगितलं मग त्यांनी? काय उत्तर दिलं? ते म्हणजे पाणी मारत पाणी मारतीच नाही, तोडफोड तोडू मारते आणि पुलिस धमकी देते. नेमकं या समृद्धी महामार्गाच्या कामामुळे या शेतकऱ्यांचं काय नुकसान होतं काय सांगणार? या शेतकऱ्यांचं नुकसान असं आहे का, ह्या ज्या जमिनी आता या समृद्धीला जी माती चालली, पहिले तर जमिनीचा मोबाईल तर शेतकऱ्याला मिळालेला आहे, आमचं ते काही मत नाही. पण आता ज्या ज्या जमिनी हे लोक घेतात, ह्या लोकांना जमीन घेतलेला फक्त उतारा पाहतात, याची खरेदी काही तहसीलदार करत नाही, हे ठेकेदार लोक करतात. आणि खरेदी केल्यानंतर तो त्या शेतीतला माल उचलतो का दुसऱ्याच्या, हे सुद्धा यांना माहीत नाही. आणि ते 30 फूट खोल करू राहिले, ते बांधापर्यंत कोरल्यामुळं माझी जमीन त्याच्या शेजारी आहे, माझं 30 फुटाचं माझं नुकसान होणार पाऊस झाल्यावर. आणि आज हे लोक माती उचलायच्या, म्हणजे आज आमची पहिली 300 एकर जमीन गेलेली आहे, आता पुन्हा 900 एकर जमीन आमच्या गावची जाणार आहे. म्हणजे या समृद्धीमुळं शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे आणि या बाजूचे शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे. अनेक शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान होत आहे आणि आज आपण जे समृद्धी महामार्गाचं काम या ठिकाणी होत आहे ते बंद पाडलेलं आहे येथील ग्रामस्थांनी. 100% बंद पाडले का नाही? नुकसानीला जर दोन लोक जर आमचे गेले हे काय सांगा, तुमच्यावर फौजदारी गुन्हा, पोलीस गाडी येईल निघाईडून. आम्हाला अशा धमक्या दिल्या जातात, आमचे लोक त्रस्त झालेले. आणि एवढ्या नुकसान आज आमची 15 फुटाचा हरभरा गेला यांचा किंवा प्रत्येक जणाचा, काही जे कांदे गेले काही जे गहू गेले याचा मोबदला हे आम्हाला काही देऊ शकत नाही. पण ही नुकसान आमची विनाकारण या समृद्धीचं दुःख आमच्या ओठी कशासाठी, त्या समृद्धीचा आम्हाला काय फायदा आहे? कोकमठाण गावचे हे सरपंच आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. साहेब, नेमकं या शेतकऱ्यांना काय प्रॉब्लेम होत आहे या ठिकाणी? ग्रामस्थांना काय अडचण निर्माण होती काय सांगणार? ग्रामस्थांना हे जे डंपर जे चालते मातीचे, या मातीमुळं माती वाहिल्यामुळं हे रस्ते आमचे रस्ते कच्चे आहे, कच्चे रस्त्याची सगळी धूळ आहे पिकावर बसती, पिकाचे नुकसान होऊ राहिले. आणि येणारे जाणारे शाळेतले मुलं आहे यांना सुद्धा या धुळीमुळं शाळेमध्ये काही दिसत नाही, काही वेळेस ते ऍक्सिडेंटचं प्रमाण त्याच्यामुळं वाढलेलं आहे. आणि रोड पूर्ण रोड त्यांनी खराब केलेले, रोडला मुरम टाकतीने इथं सगळे खड्डे पण झालेले, रस्त्याची अशी अवस्था पण झालेली आहे या समृद्धीच्या डंपरमुळे. हे सर्व प्रॉब्लेममुळे जे जे तुम्हाला समस्या या ठिकाणी येतात तुम्ही कोणाकडे तक्रार केलीत? आम्ही वेळोवेळी आम्ही पत्र ग्रामपंचायत मार्फत, आम्ही गायत्रीवाले असतील किंवा तहसीलदार असेल सर्वांना आम्ही वेळोवेळी पत्र देतो, ते पत्राचा अजिबात काही पत्राला जमनते नाही. या ठिकाणी आपण ग्रामस्थांनी जे आहे या ठिकाणी काम बंद पाडलं आहे, पुढची काय भूमिका असणार आहे? पुढच्या आता ग्रामसभेमध्ये जे आम्ही तहसीलदार आणि यांना पण आम्ही आता आज पत्र देणार आहे उद्या सोमवारी, आणि त्यांना बोलून त्यांची जे जर समस्या निघली तर बरं, नाहीतर आम्ही काम घेतलं आम्ही बंदच पाडणार, आम्ही चालू करून देणार नाही. या ठिकाणी आपण बघितलं आहे की ग्रामस्थांच्या ज्या भावना आहे अतिशय तीव्र शब्दामध्ये त्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे की समृद्धी महामार्गाच्या या कामामुळे अनेक शेतकऱ्यांचे जे आहे ते पिकं उद्ध्वस्त होत आहे, त्याचबरोबर धुळीचे मोठ्या प्रमाणात धूळ वाढलेली आहे, खड्डे रस्त्यावरती पडलेले आहे, अशा अनेक समस्या या ठिकाणी या ग्रामस्थांना सहन कराव्या लागत आहे. अनेक वेळोवेळी तक्रार करूनही याचा कोणीही विचार करत नाही, त्यासाठी प्रशासनाने या ग्रामस्थांची दखल घ्यावी अशीच मागणी या सर्वसामान्य ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.